आता सांगली ते पुणे असा प्रवास अवघ्या 4.5 तासांमध्ये पार करता येणार आहे. यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडनं सांगली जिल्ह्याला 8 आरामदायी वॉल्वो बसेस देण्यात आल्यात. सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते या शिवशाही बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. सांगली पुणे या मार्गावरती खासगी वॉल्वो बस सेवेकडे प्रवाशांचा वाढता ओढा पाहून राज्य परिवहन महामंडळानं सांगली आणि मिरज आगारासाठी 8 आरामदायी वॉल्वो बसेस दिल्यात. या बसेसचं सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलंय. सकाळी 11:30 सांगलीमधनं पहिली शिवशाही आरामगाडी पुणे स्वारगेटकडे रवाना झाली आहे. ही शिवशाही बस संपूर्ण वॉल्वो टेक्नॉलॉजीनं बनवण्यात आली आहे. संपूर्ण बस वातानुकूलित आहे, त्याचबरोबर बसमध्ये मोबाईल चार्जिंगची विशेष सोय करण्यात आली आहे. तसेच प्रवाशांना यासाठी 376 रुपये प्रवास भाडं आता भरावं लागणार आहे. त्यामुळे अत्यंत माफक दरामध्ये सुरू झालेल्या शिवशाही बसला पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. सुरू केलेल्या शिवशाही बस आज प्रारंभ सांगलीमधून झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक टेम्पोला त्यांनी काही बसेस दिल्या, त्यासाठी मी मुद्दाम रावते साहेबांशी संपर्क साधून त्यांना लेखी निवेदन देऊन मी सांगलीसाठी ह्या बसेस मागून घेतल्या आणि पहिल्या 4 बसेस सांगलीसाठी आणि 4 बसेस मिरजेसाठी असं त्यांनी आपल्याला अलॉट केलेले आहेत. अल्पदरामध्ये एअरकंडिशन प्रवास करण्यापर्यंत हा आपल्याला साध्य होणार आहे आणि लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि या बस सर्व्हिसला माझी शुभेच्छा. गणेश चव्हाण, सी24 तास, सांगली.